आणि निवडणूक आली की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही हे समीकरण मला वाटतं राज ठाकरेंना कळालेलं आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची मालिका भारतीय जनता पार्टी आणि शिंदे फडणवीस सरकारने स्वीकारली का अशी शंका आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येऊ लागलेली आहे. सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी, त्याच्यानंतर राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आता संजय गायकवाड. मुख्यमंत्र्यांनी केलेला बंड हा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्यासारखा होता अशा पद्धतीचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं, त्याचा तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेध करते. वास्तविक छत्रपती शिवरायांचा इतिहास काय, त्यांच्या गनिमा काव्याच्या मागचा इतिहास काय हे संजय गायकवाड आणि शिंदे फडणवीस सरकारनी आणि त्याच्या मंत्र्यांनी वाचण्याची आवश्यकता आहे. दुसरे नेते मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचं स्वतःचं ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीमध्ये यश मिळत नाही आणि निवडणूक आली की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही हे समीकरण मला वाटतं राज ठाकरेंना कळालेलं आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पवारसाहेब घेत नाही ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे, लोकांची दिशाभूल करणारी आहे आणि पवारसाहेबांचं व्यक्तिमत्व काय आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे.